हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईत खरीप हंगामाबाबत मुख्यमंत्र्यांकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यांना प्रकाशझोतात आणलं गेलं आहे. जलयुक्त शिवारासाठी हा काळ खरंच खूप महत्त्वाचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. हा हंगाम चांगला होण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर बीटी बियाण्यांचं को मार्केटमुळे अडचण झालेली आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही, सरकारने बँकांना पैसे दिले आहेत ही माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून समोर आलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून मिळाली आहे. तर हा हंगाम जो आहे तो चांगला आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. एक बाब प्रामुख्यानं लक्षात आली की मागील वर्षी जवळजवळ सर्व विभागांमध्ये पावसाच्या 2 दिवसांमध्ये मोठा खंड हा त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तसा निश्चितच उत्पादकतेवर काही ना काही परिणाम झाला. पण त्यातनं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही देखील लक्षात आली की साधारणपणे गेल्या म्हणजे 16-17 जर वर्ष सोडलं तर त्याच्या आधीच्या 10 वर्षांमध्ये जे आपल्याला सर्वाधिक उत्पन्न झालं होतं ते साधारणपणे 12-13 दरम्यान झालं होतं आणि ते होत असताना जवळजवळ 110% पाऊस पडला होता आणि यावर्षी जवळपास तेवढंच उत्पन्न आपल्याला झालेलं आहे. पण 30% पाऊस कमी आहे म्हणजे 80% पावसात तेवढं उत्पन्न आपल्याला झालंय आणि याचं कारण काय आहे तर जवळजवळ सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि कृषी विद्यापीठांनी सांगितलं की जलसंधारणाचं जे काम आपण केलं, जलयुक्त शिवारचं जे काम केलं, याच्यामुळे एक तर सॉइल मॉइश्चर आपण मेंटेन करू शकलो आणि प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो आणि म्हणून 30% हे पर्जन्यमान कमी होऊन देखील आपण तेवढंच या ठिकाणी उत्पादकता आणू शकलो. आज जी काही हवामान खात्याने प्राथमिक अंदाज व्यक्त केले आहेत त्या प्राथमिक अंदाजात एकूण महाराष्ट्राचा अंदाज देखील समाधानकारक त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि जे 4 त्यांनी क्लायमेटिक रिजन हे तयार केले आहेत महाराष्ट्राचे त्या चारही ठिकाणी 92% तर 110% अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी पर्जन्यमान फोरकास्ट दिलेला आहे. त्यामुळे या फोरकास्ट प्रमाणे जर पर्जन्यमान झालं तर निश्चित मला असं वाटतं की शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. परंतु आपण नियोजन करत असताना पर्जन्यमानामध्ये खंड पडला तर काय केलं पाहिजे या संदर्भातलं नियोजन देखील केलेलं आहे आणि विशेषतः ज्या ऍग्रो ॲडवायझरीज आहेत या योग्य प्रकारे पोचल्या पाहिजेत. कारण अनेक वेळा अगदी सुरुवातीच्या पावसावर पेरण्या होतात आणि तो खूपदा प्री मान्सून असतो, तो मान्सूनचा पाऊस नसतो आणि मग मोठा खंड पडला की त्या पेरण्या वाया जातात आणि म्हणून शेतकऱ्यांना आम्ही नीट ॲडवायझरीज देणार आहोत की त्यांनी कधी पेरण्या केल्या पाहिजे याकरता कृषी विभागाची यंत्रणा आणि आपले कृषी विद्यापीठांची यंत्रणा ही देखील मोठ्या प्रमाणात काम करणार आहे.